नमस्कार। बाल भारती पुस्तक इयत्ता पहिली, कविता दुसरी, बीज। पालक हो, ही कविता मुलांना शिकवण्यापूर्वी आपणास काही सूचना देण्यात येत आहेत, ते अशात। ही कविता शिकवताना मुलांना आपण व्यवस्थित आपल्या समांतर बसवून पुस्तक समोर ठेवून ही कविता मुलांना व्हिडिओच्या रूपात जी देण्यात आलेली आहे ती ऐकावायची आहे। या कवितेतून मुलांना आपल्या परिसरातील काही नवीन गोष्टींची माहिती होणं, त्याचबरोबर भाषेचा विकास होणं आणि आनंद या गोष्टी या कवितेतून मुलांना मिळायला हव्यात। ही कविता बीज म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी बी असतात, या बी पालकांनी मुलांना दाखवून बीज हा शब्द कसा तयार झालाय याची जाण करून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बीपासून रोप आणि त्याचं वनस्पती हे कसं तयार होतं याची जी प्रक्रिया आहे ही या कवितेतून मुलांना आनंददायी अशा क्रियेतून समजून दिलेली आहे। आणि ही कविता ऐकवताना पालकांनी मुलांना व्यवस्थित लक्ष देऊन त्यांच्याकडून ते ऐकवून आणि या कवितेतून त्यांना काय समजलं याची माहिती पालकांनीच मुलांकडून करून घ्यायची आहे। अशा प्रकारे या कवितेविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे।